हॅलो फ्रेंड्स, मी दीपाली शिंदे तुमचं सर्वांचं दीपाली शिंदे ब्लॉगमध्ये मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहोत मस्त असा चना डाळ वडा. चला तर मग रेसिपीला ट्राय करूया. सगळ्यांनी रेसिपी पूर्ण बघा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायलाही विसरू नका. येथे मी घेतलेले एक वाटी डाळ, ही डाळ मी येथे भिजवून घेतलेली आहे. कमीत कमी 4 ते 5 ही तास ही डाळ भिजवलेली आहे आणि कोरडी करून घेतलेली आहे. बघा, खूप जास्त पाणी आपल्याला त्यात ठेवायचं नाही आहे. आता मी थोडीशी डाळ यामध्ये दुसऱ्या वाटीमध्ये काढून घेणार आहे. जरा 1-2 चमचे अशा प्रकारे. आता आपण ही डाळ मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेणार आहोत. एकदम असं खूप बारीकही नाही आणि खूप जाडसरही नाही अशी पेस्ट आपल्याला त्याची तयार करायची आहे. थोडं थोडं करून काढून घेऊया, कारण खूप जास्त डाळ त्यामधून निघणार नाही. तर अशा प्रकारे आपण ही मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ फिरून घेतलेली आहे, खूप बारीकही नाही केलेली. आता आपण त्यामध्ये घालणार आहोत आपण जी डाळ काढून ठेवलेली होती ती डाळ आपण यामध्ये टाकणार आहोत. खूड मिरची बारीक कट करून घेतलेली आहे, 2 मिरची, अद्रक बारीक कट करून घेतलेला आहे, कढीपत्ता बारीक कट केलेला आहे, कांदा बारीक चिरलेला, लाल तिखट हिंग अगदी चिमूटभर हिंग आहे, जिरं चवीनुसार, मीठ. आता सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पीठ आपल्याला हे मिक्सर घट्ट पातळ बघायचं आहे. जर खूप पातळ वाटत असेल तर आपण त्यामध्ये घालणार आहोत 2 चमचा तांदळाचं पीठ, जे पातळपणा शोषून घेतं आणि डाळ ही घट्ट बनवली जाईल. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व बघा, अगदी त्याला घट्टपणा आलेला आहे आता तांदळाच्या पिठामुळे. मी यामध्ये कोथिंबीरही ॲड केलेली आहे. आता आपण त्याचे छोटे गोळे बनवून घेणार आहोत. बघा, मस्त पीठ आपलं रेडी आहे. त्यामध्ये कोथिंबीरही ॲड करायची आहे आपल्याला. आता मी एका थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे हाताला आणि छोटे गोळे बनवून घेणार आहोत. खूप मोठेही नाही आणि खूप छोटेही नाही, अशा प्रकारे एकसारखे गोळे बनवून घ्यायचे आहेत. बघा, अशा प्रकारे मस्त. सर्व गोळे अशा प्रकारे आपण बनवून घेणार आहोत. बघा, सर्व गोळे आपले रेडी आहेत. आता आपण हे एका तेलामध्ये तळून घेणार आहोत. मी इथे कढाई ठेवलेली आहे, त्यामध्ये ठेवलेलं आहे तेल. आता आपण सर्व त्यामध्ये तळून घेऊयात. अशा प्रकारे मस्त आपण सुरुवातीला फक्त फुल गॅस ठेवायचा आहे, नंतर कमी करायचा आहे, कारण आतमध्येपर्यंतही आपले वडे हे तळले गेले पाहिजेत. बघा, मस्त असा कलर आलेला आहे आपल्याला, खूप सुंदर वड्यांना. अशा प्रकारे सर्व वडे आपण तळून घेणार आहोत. बघा, मस्त सर्व वडे आपले रेडी आहेत तळून. अगदी खायलाही खूप टेस्टी असे हे डाळ वडे लागतात, खूप सुंदर असे. बघा, सगळ्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा.
आणि आवडल्यास कमेंटही पास करा. बघा मस्त अगदी खुसखुशीत असे आपले हे वडे तयार झालेले आहेत. आपण एक वडा फोडून बघूया. बघा मस्त खूप सुंदर असा, बघा आतपर्यंत मस्त तळलाही गेलेला आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.